राम क्यूट दिसते का तू साडी मध्ये ती घाल वाफ तू सोड मला मला एकटीला बघून छेड काढली तुझ्या नवऱ्यानं कशी यांनी तक्रार केली आमच्याकडे म्हणून आम्ही तुमच्या नवऱ्याला अटक करायला आलो आहोत अगं इतकी वर्ष अंबरला ओळखतेस तू असं करेल का तो हे बघ मला आतापर्यंत काही माहित नाही पण आज तो माझ्याशी जे काही वागला तो म्हणजे कहर होता बघा हाच तो आया बहिणीची छेड काढताना लाज नाही वाटत मी आत्ताच ऑफिसमधून घरी येतोय मी का छेड काढेन तुझी आणि कुठल्या अँगलने मी प्यायलेला किंवा दारूच्या नशेत वाटतोय मॅडम हा तर मुळीच प्यायलेला नाही हो सरांनी आतापर्यंत माझ्याकडे कधी वाकड्या नजरेने सुद्धा नाही पाहिलं असं वागणं तर दूरच आणि अंबर साहेब तर दिवसभर त्यांच्या केबिन मध्येच होते एकच व्यक्ती ऑफिसमध्ये आणि रस्त्यावर कसा असू शकेल गुड मॉर्निंग सर तुम्ही बोलवलत मला हो बिंदू तुझ्याशी कसा वागतो म्हणजे माणूस म्हणून कसा वाटतो तुला आतापर्यंत कधी गैरवर्तन किंवा असभ्य वागलोय मी नो सर कधीच नाही हो तुम्ही खूप चांगले आहात ऍक्च्युअली तुम्ही खूप जास्त सभ्य आहात आय मीन तुमच्यासारखी सभ्य माणसं खूप दुर्मिळ झाली आहेत ना हल्ली थँक यू कशाबद्दल काल पोलिसांना खरं सांगितल्याबद्दल सर ते माझं कर्तव्य होत तुमच्यासारख्या चांगल्या माणसाला अटक झालेली नाही आवडणार मला या घटनेमुळे चित्त थाऱ्यावर नाही माझं झोपच लागत नाही रात्री एनिवे बर परवा पुण्याला मेहताकडे मीटिंगला मी गेलो नव्हतो त्याचा काही फोन आला नाही त्यांना मेल पाठव त्यात लिही की 4% कमिशन चालणार नाही 6% पाहिजे म्हणजे ऍटलिस्ट 5% देतील सॉरी सर सर मी आत सर बेसावकरांचं पेमेंट करायचं आहे आज ते येणार आहे मयूरला बेसावकरांची सगळी बिलं चेक करून ठेवायला सांगा ओके सर सर अहो आपला मेल जायच्या आधीच त्यांचा मेल आलाय आपल्या डिस्कशन प्रमाणे 5% कमिशन मान्य आहे कसं शक्य आहे माझं आणि त्याचं काही डिस्कशन झालेलं नाहीये त्याचा मी आधीच कसं काय येऊ शकतो पण सर आपल्याला हवं तसं झालंय ना अगं पण माझ्या अपरोक्ष मेहतांशी कोण बोलतोय हे कळलं पाहिजे मला फोन करून विचारतो गुड मॉर्निंग मेहता मी अंबर बोलतोय हो तुमचा मेल वाचला मी मला जरा प्लीज सांगाल का आपलं डिस्कशन कधी झालं होतं परवाच्या मीटिंगला नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मी पुण्यालाच आलो नव्हतो परवा आलो होतो पण मी माझ्या सेक्रेटरीला मीटिंग रिशेड्यूल करायला सांगितली होती मी कसा येईन ठीक आहे मी चेक करतो सर
तुम्ही माझी मस्करी करताय की मेहतांची? मी कोणाचीही मस्करी करत नाहीये, माझीच कोणीतरी मस्करी करत. आर यू शुअर मी मीटिंगला गेलो होतो? हो सर, तुम्ही आधी ऑफिसला आलात आणि मग पुण्याला गेलात. मी कोणत्या रंगाचे कपडे घातले होते? सर आता तुम्हीच माझी थट्टा करताय. तुम्हाला आठवत नाही तुम्ही कोणते कपडे घातले होते? बिंदू, मी थट्टा करत नाहीये. मला सांग कोणत्या रंगाचे कपडे घातले होते मी? भडक रंगाचे होते का? चट्टेरी पट्टेरी होते का? हो सर. बिंदू, मी घरी जातोय, मला बरं वाटत नाही. सर पण आज वेसावकर येणार आहेत. उद्या परवा यायला सांग. मला कळतच नाहीये मेहता खरं बोलतोय की खोटं. पुण्याला मीटिंगला कोण गेला असेल? आणि त्या सीमाची छेड काढणारा तोच तर नसेल. कोण असेल तो? तू मेहतांच्या काहीतरी फोनवर बोलला असेल आणि त्यालाच ते डिस्कशन समजत असते. चारू तर अगं असं नाहीये. बघ अंबर, जाऊ दे ना आता ते मयांकचा फोन आला. आपण जातोय ना आज त्याच्याकडे. कशासाठी? अरे असं काय करतोयस? आज त्याच्या नवीन ऑफिसचं ओपनिंग आहे ना. किती आग्रहाने बोलवलंय आपल्याला. नाही, मला नाही जमणार. हवं तर तू जा. तू नाही आलास तर ते चांगलं दिसणार नाही. हे बघ, मला बरं नाही वाटत. मग मी पण नाही जात. असं नको करूस. आपल्या दोघांपैकी एकाला कोणाला तरी जावंच लागणार. भरपूर गोंधळ असेल आणि मला जरा शांतता हवी. मी गोळी घेतो, आराम करतो आणि तू जा. आणि जाताना बाहेरून लॉक करून जा. गोळी घे. तू आराम कर आता जरा. मी जरा बाहेर जाऊन येते. संध्याकाळी मयंकडे जायचं का नाही आपण नंतर ठरवूया. आणि आरामच कर. त्या माणसाचा विचार करून त्रास करून घेऊ नकोस स्वतःला. येऊ मी? हो. आराम कर. काय मग बिंदू, सर तर गेले दादा. चल कॉफी प्यायला जाऊ. हा चल गे. अरे चल ना. एक्सक्यूज मी, बिंदू मॅडम. अरे वेसावकर साहेब, तुम्ही अंबर सर आहेत का? नाही, ऍक्च्युली त्यांची तब्येत अचानक खराब झाली म्हणून त्यांना घरी जावं लागलं. पण त्यांना माहिती होती मी आज इथे येणार आहे. मी तसं कळवलं होतं जगताप साहेबांकडे. हो सर, पण मी तरी काय करणार नाही का मॅडम? आम्हाला सुद्धा पेमेंट द्यायची असतात हो सगळ्यांची. त्या तर तगादा लावतात आमच्या मागे. मी त्यांना कबूल करून बसलो की आज पेमेंट देणार. आता तुम्हीच सांगा मी त्यांना काय उत्तर देऊ. आय एम सॉरी सर, पण तुम्ही परवा या ना. परवा तुमचं पेमेंट नक्की होईल. ठीक आहे. अंबर सर, वेसावकर साहेब नमस्कार. सर तुम्ही आता म्हणाला की अहो तुमचेच पैसे द्यायचे होते म्हणून माझी सगळी कामं बाजूला टाकली आणि पहिल्यांदा तुमच्यासाठी आलो.
काय आहे उद्या बहुतेक मी येणार नाही ऑफिसमध्ये. हे पैसे घ्या, मोजून घ्या. 30,000 रुपये का सर? आपण पेमेंट चेकने करतो, शिवाय TDS सुद्धा कट करावा लागेल ना. राहू दे राहू दे, अर्जन्सी आहे साहेबांना पैशांची. आणि काय ना, जर आपण यांना चेक दिला तर तो क्लिअर व्हायला पुढचे 3-4 दिवस लागणार नाही का? राहू दे. थँक्यू सर. थँक्यू. छान क्यूट दिसतेस तू. हा म्हणजे क्यूटच दिसतेस तू आज. खरच? अगं खरं बोलतोय मी. सर तुमची तब्येत बरी नव्हती ना? आता बरं वाटतंय ना? हो एकदम एकदम बरं वाटतंय, फ्रेश वाटतंय. मला ना आता कॉफी प्यायचा मूड आला. चल कॉफी पिऊ. मयूर. हा सर. सगळे स्टेटमेंट टॅली झाल्याशिवाय आज घरी जायचं नाही, आजच्या आज व्हायला पाहिजे. हो हो सर. जगताप. हो हो. तुम्ही सगळं आवरा आणि मगच जा. हो. मयूर सर. आज तुमचा चान्स गेला. हो ना यार, पण हे अंबर सर आज असे का वागले? बोल मयंक. चारुता तू का नाही आलीस? मयंक आय एम सॉरी, अंबरला जरा बरं नाहीये, त्याला घरी एकट्याला सोडून कशी येऊ मी? अंबरला बरं नाहीये? पण तो तर दुपारीच येऊन गेला, मला गिफ्ट सुद्धा दिलं, त्यानंतर ऑफिसला जाणार म्हणाला होता. काय? पण हे कसं शक्य? चारुता मी खरं बोलतोय, अंबर इथे आला होता. ठीक आहे मयंक, मी तुला नंतर फोन करते. अगं ऑफिसला. हॅलो, जगताप बोलतो. हां हॅलो जगताप, साहेब आहेत का तिकडे? त्यांचा फोन लागत नाहीये. साहेब? साहेब तर गेलेत. हां त्यांना बरं वाटत नव्हतं ना? हां दुपारी बरं वाटत नाही म्हणून घरी जातो म्हणाले, पण पुन्हा आले वेसावकरांचं पेमेंट करायला. बर मग आता कुठे आहेत साहेब? आता म्हणजे ते. हे बघा जगताप, तुम्ही संकोच करू नका, तुम्ही मला सांगा साहेब कुठे आहेत. मॅडम ते बिंदूला घेऊन कॉफी प्यायला गेलेत. बिंदू? बर जगतात मला एक सांगा, साहेबांचा मूड कसा होता? मूड तर छान होता तस. बर ठीक आहे. शंभर माझ्याशी खोट बोलून मी नसताना दोन्ही ठिकाणी गेला. जरा शांतता हवी.
मी गोळी घेतो, आराम करतो आणि तुझं आणि जाताना बाहेरून लॉक करून जा. तो तर दुपारीच येऊन गेला. दुपारी बरं वाटत नाही म्हणून घरी जातो म्हणाले, पण पुन्हा आले वेसावकरांचं पेमेंट करायला. काय झालं अंबर, तू इथेच होतास ना? हो. मग मयांक का म्हणतोय की तू त्याच्याकडे गेला होतास? आणि जगताप पण म्हणतात की तू ऑफिस मध्ये गेला होतास. मला बरं वाटत नव्हतं म्हणून लवकर नाही का आलो मी ऑफिस मधून. तू येईपर्यंत झोपलो होतो, तूच नाही का उठवलंस मला आता? अंबर, मग मयांक कडे कोण गेलं? दुपारीच येऊन गेला, मला गिफ्ट सुद्धा दिलं, त्यानंतर ऑफिसला जाणार म्हणाला होता. तुम्ही आधी ऑफिसला आलात आणि मग पुण्याला गेला? दुपारी बरं वाटत नाही म्हणून घरी जातो म्हणाले, पण पुन्हा आले वेसावकरांचं पेमेंट करायला. काहीतरी विचित्र घडतंय. जो माणूस मेहताला फोन करू शकतो, माझ्या ऑफिसमध्ये जाऊ शकतो, मयांकला फसवू शकतो, तुझ्यापर्यंत नक्कीच पोहोचू शकतो. काय बोलतोय स्वंबर? मी तुला घाबरवत नाहीये, सतर्क करतो. दॅट्स इट. सगळं भयानक आहे, पण मी असं नाही होऊ देणार. काळजी करू नकोस, असं काळजी करून घाबरून काहीही होणार नाही. आम्ही आहोत ना सेठ? सगळ्यात आधी तर हा अंबर सारखा दिसणारा खरंच कोणीतरी आहे की नाही हे शोधायला हवं. असेल तर तो अचानक कसा आला? त्याला काय हवंय, त्याचा नेमका हेतू काय हे पाहायला. चारुता, आता व्यवस्थित आठवून आम्हाला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांग. तारीख आणि वारा सोबत अगदी जमल्यास वेळ सुद्धा सांग. एक एक मिनिट, आधी मला सांग आत्ता अंबर कुठे? अंबर आत्ता बहुतेक ऑफिसमध्ये गेला असेल. मला बरं वाटत नव्हतं म्हणून मी घरी गेलो होतो, परत कसा येईन? मला काय माहित सर. आणि वेसावकरांना मी 30,000 रुपये दिले, तेही कॅशनी.
आपण सगळी पेमेंट्स चेक नी करतो, माहिती नाही तुला? सर, मी सांगितलं तुम्हाला, तुम्हीच म्हणालात वेसावकरांना पैशांची गरज आहे आणि तुम्ही त्यांना पैसे दिले. तुम्ही लोक कॉमन सेन्स नाही वापरत. या आधी असं काही करताना पाहिलं तुम्ही मला? सर, असं का वागताय तुम्ही? काल तुमचा मूड किती छान होता आणि आज अचानक काय झालंय तुम्हाला? काल मूड छान होता. काय म्हणायचं काय ग तुला? सर, काल तुम्ही मला कॉफी प्यायला घेऊन गेला होता. हे डोकं बिकं फिरलं का काय तुझं? सर, तुम्ही मयूरला विचारा किंवा जगतापांना विचारा तुम्ही. मी तुझ्या बरोबर कॉफी प्यायलेलो नाही आणि वेसावकरांना पैसेही दिले नाहीये. काल सर, हे तुम्ही नाही केलं, मग कोणी केलं? नाही माहिती मला. बघ, जातोय मी आता, पुन्हा नाही येणार. काही इमर्जन्सी असेल तर कॉल कर, आय मीन माझ्या नंबरवर. मयांक अंबरचा क्लोज फ्रेंड आहे का? हो, म्हणजे आमच्या दोघांचाही लग्न आधीपासून. मयांकचं तुमच्यावर प्रेम नाहीये ना? मयांकचं तुमच्यावर प्रेम नाहीये ना? नसावं, म्हणजे मला नाही माहिती, माझं फक्त अंबरवर प्रेम आहे. मॅडम, कदाचित चारुता घराबाहेर पडल्यानंतर अंबर बाहेर गेला असेल तर? तो असं कशाला करेल? मी जेव्हा घरी गेले तेव्हा अंबर झोपला होता आणि मयांकने जी वेळ सांगितली तेव्हा अंबर माझ्याच बरोबर होता घरी. मला अंबरला भेटायचं आहे. अस्मिता मॅडम, माझं तुमच्याकडे काम आहे. अंबर? चारुता, तू इथे? हो, मी मॅडमना तेच सांगायला आलो. हो, तुम्ही दोघेही एकाच कामासाठी आलो, बोला. मॅडम, प्लीज आमची मदत करा. त्या माणसाने नुसता छळवाद मांडलाय. म्हणजे आता काय केलंय त्याने? त्यांनी माझ्या म्हणजे आमच्या दोघांच्या अकाउंट, दोघांचं जॉईंट अकाउंट आहे, 40,000 रुपये काढले, त्यातले 30,000 माझ्या क्लायंटला दिले. माझं कार्ड माझ्याकडे आहे आणि दुसरं कार्ड चारुताकडे आहे. तू चेक करतेस कार्ड आहे का? हो, माझ्या पर्समध्येच असतं कार्ड. मी कुठे गेलं काय माहिती? इथेच ठेवते मी कार्ड. कदाचित तू घरी विसरली अशी. मॅडम प्लीज, तुम्ही त्याला लवकरात लवकर पकडा, नाहीतर आमचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेल तो. हो, तुम्ही काळजी करू नका. आता तुम्ही घरी जा, आम्ही इथली सगळी कामं आटोपून येतोच. मी तुला घरी सोडतो आणि मग पुढे जातो. चल, येतो मॅडम. सेठ म्हणाले, याच्या घराजवळ आणि ऑफिसमध्ये चौकशी करा आणि मला लगेच रिपोर्ट करा. मी इथलं सुरकरांचं काम संपवून तुम्हाला जॉईन करते. नाही, ही केसही महत्वाची आहे, पण सुरकर आजच दिल्लीला चाललेत म्हणून.
एवढी मोठी रक्कम? अंबर, तू कधी आलास? मी हे काय आताच. ऍक्च्युअली काय ना, तुझ्यापासून दूर राहावलंच नाही मला. खर तर बँकेत जाणार होतो मी, पण प्रश्न फक्त 40,000 होता. तू असं काय बोलतोय संबर? अगं, आपल्या दोघांच्या मनावर इतका ताण आहे ना, पण थोडी थट्टा केली. आता अस्मिता मॅडम येतील आणि आपली सगळी टेन्शन दूर करतील. काळजी करू नका. तुम्हाला कडक कॉफी बनव, मी वॉश घेऊन येतो. ओके. याचा अर्थ चेक आलाय. चारू तर काही बोलली का नाही मला? चेक कुठे ठेवला तिने? अंबर, अंबर कुठेस तू? कॉफी रेडी आहे? मी बाथरूम मध्ये वॉश घेतो, ये ना तू पण. मी माझा वॉश घेऊन झालाय, पण तू लवकर ये, कारण की कॉफी थंड होईल ना. मग हॅलो अस्मिता मॅडम, अंबर माझ्या पाठोपाठच घरी आलाय, पण तो काहीतरी विचित्रच वागतोय. मी ओके ठीक आहे. चुकीचं तर नाही ना करत आहे? खरंच अंबरच असेल तर? मीच. अजून कोण असणार? अगं, तुझी काळजी वाटत होती म्हणून सगळी कामं पोस्टपोन केली.
दारुता काय झालं, का घाबरलीस? अंबर अगदी तुझ्यासारखा दिसणारा तो माणूस आलाय, तुझाच प्रतिरूप. आपल्या घरात हो, आपल्या बाथरूम मध्ये वॉश घेतोय तो. मी तुला काही केलं नाही ना? नाही काही नाही. चारुता अगं मी वॉश घेतोय, वॉश तू पण ये ना. चारुता अगं ये ना पावसात भिजायला. आता जीवच घेतो याचा. अंबर अंबर एक मिनिट. अस्मिता मॅडम तुम्ही? हो, चारुताने मला फोन करून सगळं सांगितलं. चारुता मी सांगितल्याप्रमाणे दरवाजाला बाहेरून कडी लावलीस ना? हो. तो हलकट माझ्या बाथरूम मध्ये माझ्या बायकोला बोलवतोय. अंबर प्लीज तुम्ही जरा शांत हो. काय अशाने उगाचच त्याला हिंट मिळेल आणि आपल्याला तेच नकोय. चला एक मिनिट अंबर. ताजी दाजी भक्ती, तुम्ही आता चारुता जवळ असणं जास्त महत्वाचं आहे आणि मला तुम्हा दोघांकडूनही काही माहिती हवी आहे. मनाली चारुता आपण बोलूया. अंबर प्लीज शांत व्हा आणि मला सांगा की गेल्या काही दिवसांपासून तुमच्या ऑफिसमध्ये नेमकं काय काय झालं. अंबर बद्दल तुला कधी काही संशयास्पद जाणवलंय? नाही, तो तसा साधाच आहे. आणि त्याच्या सवयी कशा? त्याच्या सवयी सुद्धा त्याच्यासारख्या साध्याच आहेत. तुमचं जॉईंट अकाउंट आहे ना? हो, एक डेबिट कार्ड माझ्याकडे असतं आणि एक अंबरकडे असतं. हरवलेलं कार्ड सापडलं? हो, ऍक्च्युली मला असं वाटलं की मी पर्स मध्ये ठेवलंय पण ते ड्रॉवर मध्येच होतं. अस्मिता मॅम, तुम्ही असा विचार मनात सुद्धा आणू नका. अंबर खरंच खूप साधा आहे आणि माझा माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. आमच्या नात्यामध्ये एकदम पारदर्शकता आहे. तो साधा आणि मेहनती माणूस आहे. आमच्या फर्म मध्ये सुद्धा 50% पार्टनर आहे मी त्याची. नाही, तसं असेल तर चांगलंच आहे. पण ह्या झाल्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्ट. निगेटिव्ह गोष्ट एकही नाही. मयांक तुम्हा दोघांचा लग्न आधीपासूनचा मित्र आहे. हो. तो कसा वाटतो तुम्हाला? म्हणजे या सगळ्या मागे मयांक? हे बघा, प्लीज रागावू नका, पण अशा घटना घडल्या तर संशय हा सर्वांवरच येतो. त्यामुळे प्लीज सांगा तुम्हाला मयांक कसा वाटतो. हे बघा मॅडम, मयांक आमच्या दोघांचाही खूप चांगला आणि जवळचा मित्र आहे. मयांक आणि चारुता या दोघांची मैत्री कशा प्रकारची? कशा प्रकारची म्हणजे काय म्हणायचं का तुम्हाला? म्हणजे त्याचं चारुतावर प्रेम. मॅडम उगाच तोंडाला येईल ते बोलू नका. हे बघा, मी तुम्हाला म्हणाले ना, तुम्ही प्लीज रागवू नका. आम्हाला अशा शक्यता पडताळून पाहाव्याच लागतात, त्याशिवाय आमचा तपास पूर्ण नाही होत. तुम्ही प्लीज कोऑपरेट करा. ओके. काल तुम्ही मयांकडे गेला होतात? मला कोणी सांगितलंय? चारुतानी. हे बघा,
आम्हाला कोणी सांगितलं हे महत्त्वाचं नाही. मुळात चारुताला हे कोणी सांगितलं हे महत्त्वाचं. आणि चारुताला मयंकने सांगितलं आणि त्याचा कोणीही साक्षीदार नाही. माझा चारुतावर पूर्ण विश्वास आहे मॅडम. विश्वास आहे ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. पण त्या तुमच्यापासून काहीही लपवत नाहीयेत याची खात्री आहे. नाही असं लपवल्याचं तर काही मला आठवत नाही. हा पण एक गोष्ट आहे, लपवली असं नाही म्हणता येणार, पण हा मधला ड्रॉप खात्याचा मधला ड्रॉवर नेहमी लॉक्ड असतो. खरं तर आम्ही दोघंच घरात राहत असल्यामुळे आम्ही कबर्ड्स आणि ड्रॉवर्स लॉक नाही करून ठेवत, पण हा ड्रॉवर नेहमीच लॉक्ड असतो. आणि त्याच्या बाकीच्या ड्रॉवर्सच्या चाव्या आमच्या दोघांकडेही असतात, पण या ड्रॉवरची चावी मात्र फक्त त्याच्याकडेच असते. आणि त्याने हा ड्रॉवर माझ्यासमोर कधी उघडला नाही आहे, त्यामुळे मला एक्झॅक्टली माहिती नाही की या ड्रॉवरमध्ये नेमकं काय. पण मग या ड्रॉवरबद्दल तू त्याला कधीच विचारलं नाहीस? नाही, कारण तशी कधी वेळच आली नाही. या ड्रॉवरमध्ये काय हे पाहायलाच हवं. म्हणजे काहीतरी असेलच असं नाही, पण कुठलीच शक्यता डावलता येणार नाही. ड्रॉवरची किल्ली कोणाकडे असते? त्याच्याकडे असतात, पण मला माहिती नाही की आत्ता कुठे आहेत. मॅडम, मला असं वाटतं की त्याला न विचारता तुम्ही हा ड्रॉवर प्लीज उघडू नका. तुम्हा दोघांचा एकमेकांवर इतका विश्वास आहे, एवढी ट्रान्सपरन्सी, मग अंबरने हा ड्रॉवर तुझ्यापासून का लपवली? का तू आमच्यापासून काही लपवतीस? मी कशाला तुमच्यापासून काही लपवू? तुलाच नाही. एनिवेज, हा ड्रॉवर तर उघडणार. अंबरला विचारून का न विचारता हे मी ठरवेन, पण काहीही झालं तरी हा ड्रॉवर उघडणार. मॅडम, मॅडम, आम्ही त्याला पकडायचा खूप प्रयत्न केला, पण तो पळाला. हरकत नाही, सापडेल तो. तो इथे परत नक्की येणार. अंबर, मला जी काही माहिती मिळाली ती जर खरी असेल तर एक गोष्ट नक्की, तुमच्यासारखाच दिसणारा कोणीतरी आहे जो तुमची जागा घ्यायचा प्रयत्न करतो. तुमच्यात आणि त्याच्यात इतकं साम्य आहे की चारुताही त्याला ओळखू शकते नाही. पण मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, तो पूर्णपणे तुमच्यासारखा वागत नाही. खर तर त्याने तसं वागायला हवं, कारण त्याचा हेतूच तो आहे, पण त्याला ते शक्य होत नाही. त्याच्या वागण्या बोलण्यात फरक आहे, त्याच्या कपडे घालण्याच्या पद्धतीत फरक आहे, इतका की तो खरंच अंबर आहे की नाही यात संशय आला. त्याने रस्त्यात एका बाईची छेड काढली. शिवाय अंबरच्या पियेशी, बिंदूशी सुद्धा तो खूप वेगळा वागला. पण मला एक गोष्ट कळत नाहीये की हा जो कोणी आहे तो हुबेहूब अंबर सारखा कसा दिसतो? कदाचित सिनेमात दाखवतात तसा मास्क घालत असेल तर. तीही एक शक्यता आहे. पण मनाली हे सिनेमात ठीक आहे ग, कारण तिथे फक्त रिव्हिलेशनच्या वेळी तो मास्क दाखवला जातो. ऍक्च्युअल शूटिंग मात्र खऱ्या चेहऱ्याचंच होतं. आणि इथे तर तो चारू त्याच्या इतक्या जवळ आला तरीही तिने त्याला ओळखलं नाही. मास्क घालून हे शक्यच नाही. अंबर, तुम्ही सगळं खरं खरं सांगताय? हो, सगळं खरं सांगतोय. नक्की? मी खोटं कशाला बोलू मॅडम? तुमच्या मनातला किंवा आयुष्यातला एखादा कप्पा तुम्ही बंद करून ठेवलेला नाही ना?
हाँ बोल. नहीं नहीं मी नहीं येते ऑफिस मध्ये. त्या त्या क्लायंटला परत पाठवून दे. सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करून टाक. मी ऑफिसला येत नाहीये. तू तुझ्या लेवलला कर ना मॅनेज. इंदू अगं माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे हा. मॅडम तो माणूस जर खरोखरच हुबेहूब माझ्यासारखा दिसत असेल ना तर तो माझं खूप नुकसान करेल. माझ्या ऑफिसचं नुकसान करेल, फ्रॉड करेल. बघा आर्थिक नुकसानाची मला काळजी नाही आहे, पण मला मला चारुताची काळजी. त्यांनी तिला काही केलं तर तुमचं काहीही नुकसान होणार याची काळजी आम्ही घेऊ. फक्त तो कोण आहे हे कळायला हवं, मग त्याला शोधणं सोपंच आहे. मला सांगा तुमचा पीसी, तुमचा लॅपटॉप वगैरे तुम्हीच हँडल करता ना? हो मीच हँडल करतो, आणि कधी कधी माझी पीए बिंदू हँडल करतो. पण माझ्या सगळ्या फाईल्स अँड डॉक्युमेंट्स हे पासवर्ड प्रोटेक्टेड. हे काय करताय तुम्ही? मी वारंवार विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं नाही ते शोधण्याचा प्रयत्न करतोय. सॉरी, पण आम्हाला हे करणं गरजेचं होतं. सेठ,